चलो प्रॉब्लम नंबर कितना है तुमचा आता 11वा आहे ओके 11व्या प्रॉब्लम मध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय हा प्रॉब्लम एप्रिल 22 ला आलेला आहे का कधी आलेला आहे एप्रिल 22 ला प्रॉब्लम नंबर 8 आणि 10 तुम्हाला होमवर्कला आहे 11 नंबरचा मी घेतलीये तो एप्रिल 22 ला आलेला क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये नेट प्रॉफिट किती आहे तुमचा 126832 प्रॉब्लम नंबर 7 मधला घेतलीये मी 11वा आलेला आहे तो एप्रिल 2022 ला याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी म्हटलंय की आमचा नेट प्रॉफिट काय काय नेट प्रॉफिट इथे बॅचच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये एक मार्क असतो पहिल्या नेट प्रॉफिट एज पर प्रॉफिट एंड लॉस अकाउंट 1,24,000 एक्सपेंस फर्स्ट रिपेयर्स इंक्लूड्स कंस्ट्रक्शन ऑफ वॉल किती येते 1,01,250 मग उसके बाद में क्या है दिया हुआ इंटरेस्ट इंक्लूड्स 7,750 पेबल आउटसाइड इंडिया ऑन विच टीडीएस हैज नॉट बीन डिडक्टेड ज्याच्यावर टीडीएस डिडक्ट केलेला नाही इंडियातला बाहेर 1 रुपया जरी पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला टीडीएस पे करावा लागतो त्याला म्हणतात टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स इंडियाच्या बाहेर तुम्ही कोणाला जरी पेमेंट करताय त्याला त्याचा फायदा आहे पण त्याच्यासाठी टॅक्स तुम्हाला स्वतःला भरावा लागेल आपल्या देशामध्ये कळलं का त्या व्यक्तीला ती गोष्ट टॅक्स फ्री होईल पण आपल्याला ती टॅक्स भरावी पण तुम्ही टीडीएस पे करायला नाही सो दॅट इंटरेस्ट इज दिस अमाउंट कळलं का सेकंड काय म्हणलं मी इंटरेस्ट पेबल आउटसाइड इंडिया विदाउट डिडक्टिंग विदाउट डिडक्टिंग व्हाट टीडीएस हाउ मच 7,750 नेक्स्ट काय म्हणतात तुम्ही बघा पर्सनल ट्रॅव्हलिंग फॉर प्रायव्हेट पर्पज आपण जर बिझनेस साठी एखादी वस्तू फॉरेन मध्ये त्याच्यावर पण टॅक्स बसेल बिझनेस साठी वस्तू फॉरेन मधून विकत घेतली त्याच्या फॉरेन मध्ये पाठवली पगार टॅक्स बसेल एक्सपोर्ट ला कधीही टॅक्स बसत नाही राहणार इम्पोर्ट करताना टॅक्स बसतो एक्सपोर्ट करताना नाही एक्सपोर्ट करतोय म्हणजे तू देशाच्या बाहेरून विदेशी चलन देशात आणतोय सो दॅट इज नॉट टॅक्स पर्सनल ट्रॅव्हलिंग प्रायव्हेट पर्पज किती आहे 3,375 दिस अलाउड 3,375 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बी काय पर्सनल समजा उसके बाद में क्या है कंस्ट्रक्शन मेड फॉर साइंटिफिक कॉन्ट्रीब्यूशन मेड फॉर साइंटिफिक रिसर्च इज अप्रूव्ड अमाउंट ओके साइंटिफिक रिसर्च कुठे गेलं ते कॉन्ट्रीब्युशन टू रिसर्च ना मी कोणाला म्हटले की बघा काही स्पेशल रिसर्च पर्पज साठी जर का तुम्ही कोणाला डोनेशन देता आहात कॉन्ट्रीब्युशन करता आहात तर ते तुमच्या बिझनेसला अलाउड त्याला हात लावायचा नाही हा त्यातलाच आहे की आपलं गव्हर्नमेंट त्याचं सायंटिफिक रिसर्च करते देन यू वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट इन दॅट पर्पज दॅट इज अलाउड फॉर डिडक्शन समजा नेक्स्ट काय आहे डेप्रिसिएशन अवेलेबल एज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 20,925 हे डेप्रिसिएशन काय करणार आपण लेस करणार राहील का लक्षात नक्की बर पहिले तुम्ही काय म्हणणार ते लास्ट ला लिहून ठेवणार लेस काय म्हणायचं डेप्रिसिएशन डेप्रिसिएशन एज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 हाऊ मच अमाऊंट अमाऊंट बोला 20,925
19,925। उसके आगे कुछ एडजस्टमेंट लिया क्या? नहीं, पर ऊपर से देखते हैं। रिपेयर्स ठीक है, ट्रैवलिंग ठीक है, प्रोफेशन टैक्स, प्रोफेशन टैक्स कितने को? 743। हाँ, बिजनेस का खर्चा है सो अलाउड है, एडवर्टाइजमेंट बिजनेस का खर्चा है तो अलाउड है। कळलं का? जे की सर्व आयटम से आपण ते ऑलरेडी इथे लिहिले आहे। चला बारावर यायची, टोटल किती आले तुमची? टोटल सांगा बरं, चला 1,65,375 का?2,57,107 is your taxable amount from teaching.